नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं सा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण स्कॉलरशिप आठवीमधला इंग्रजी विषयाचा जो लँग्वेज स्टडीमधला पार्ट्स ऑफ स्विचमधला जो पुढचा घटक आहे वर्ब आणि प्रिपोजिशन ओके हे दोन घटक आपण आज स्टडी करणार आहोत तर त्याच्यामध्ये पहा वर्ब आणि प्रिपोजिशन सो व्हॉट इज मीन वब तो वब कशाला म्हणायचं पहा अ वर्ब डी नोट्स अँड ॲक्शन ऑर कंडिशन ऑफ अ थिंग ओके वर्फ हे काय असतं इट इज अॅन ॲक्शन ही एक ॲक्शन असते एक कृती असते एक्झाम्पल रन स्विम जम्प स्टडी प्ले स्माईल बी एटसेट्रा ओके हे सगळे काय आहेत तर हे वर्ब आहेत कारण हे कृती दाखवतात रन पळणे ही कृती आहे स्विम पोहणे कृती आहे जम्प उडी मारणे कृती आहे स्टडी अभ्यास करणे ही कृती आहे ठीक आहे तर हे सगळे कृतीदर्शक शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो फोप म्हणतो आणि ज्यावेळेस आपण वाक्य तयार करतो त्यावेळेस आपलं स्ट्रक्चर जे रेग्युलर आपण वापरतो एस प्लस व्ही प्लस ओ त्याच्यामध्ये हा वर्ब असतोच ठीक आहे हा वर्ब असतो म्हणजे या ठिकाणी मग तो कुठल्याही प्रकारात असतो तो हेल्पिंग वर्ब म्हणून असेल किंवा मेन वर्ब म्हणून असेल किंवा मॉडलसुद्धा वापरतो आपण हेल्पिंग व्हर्बमध्ये ठीक आहे म्हणजे कुठल्याही प्रकारात येईल पण वर्ब, वर्ब वाक्यामध्ये असतो जो कृतीला काय करत असतो सॉरी त्या वाक्याला काय करत असतो कृती देत असतो कुठल्या कृती करते हे सांगत असतो ठीक आहे ओके कम टू द नेक्स्ट सॅम्पल क्वेश्चन्स वर्बमध्ये पहा सॅम्पल क्वेश्चन्स काय आहेत ग्रँड मदर डॅझॅश डू डझडॅज टू टेम्पल अर्ली इन द मॉर्निंग एव्हरी डे पहा चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू कंप्लीट द सेंटेन्स म्हणजे तुम्हाला वाक्याचा अर्थ परफेक्ट आणायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला दोन वर्ब शोधायचेत सो मदर वेन टू टेम्पल यस मदर जायची ओके आई व किंवा आजी मंदिरात दर दर दिवशी सकाळी काय करायची लवकर जायची ओके आणि गोज म्हणजे पहा या ठिकाणी गोज हा पण ऑप्शन बरोबर दाखवला आहे आणि वेंट हा पण दाखवला त्याचं रिझन काय पहा हे वाक्य दोन काळात तयार होतं कोणता एक म्हणजे सिंपल पास्ट आणि दुसरं म्हणजे सिंपल प्रेझेंट ओके सिंपल प्रेझेंटमध्ये ज्यावेळेस आपण ही शी इट हा सब्जेक्ट घेत असतो तर त्यावेळेस आपण काय करत असतो लक्षात घ्या तर मुख्य क्रियापदाला येस किंवा ईयस हा सफीक जोडत असतो ठीक आहे म्हणून या ठिकाणी ऐवजी काय घेतलं गोज, गोज आणि सिंपल पास्टमध्ये आपण काय करतो तर सिंपल पास्टमध्ये आपण विटू वापरतो जो विटू त्यांना वापरून दिलेला आहे वेंट म्हणून ठीक आहे म्हणजे हाच फरक आहे दुसरं काहीही नाही सो so, वेंट हा पण ऑप्शन चालेला आणि गोज कारण सिंपल प्रेझेंटमध्ये पण वाक्य होतं आणि ते सिंपल पास्टमध्ये पण होते ओके नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन टू चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब ब्लाय इन द फॉलोइंग सेंटेन्स आता लाय म्हणजे काय आपण म्हणतो ना आडवे पडणे म्हणजे कशावर तरी समजा आपण आपण दिवाणवरती आपल्या झोपायच्या ठिकाणी आडवे पडतो ना तर त्या पद्धतीनं मदर डॅश ऑन द काउच ऑल आफ्टरनून आता बघा आई काय झालेली आहे त्या सोफ्यावरती पडलेली आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला कोणता वापरता येईल असं त्यांना विचारलं कोणता काळ इथं तुम्ही वापरणार तर याच्यातलं कोणतं रूप वापरणार तर ह्या लायचं टू जे आहे का ते ले असं आहे एल ए वाय म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल ते वापरावं लागेल म्हणून ऑप्शन नंबर तीन जो आहे तो तुमचा करेक्ट आहे ओके ना कम टू द नेक्स्ट द व फॉर्म ऑफ ॲप्लिकेशन आता ॲप्लिकेशन म्हणजे काय म्हणतो अर्ज ठीक आहे ॲप्लिकेशन हा काय आहे नाऊन आहे मग त्या ॲप्लिकेशन म्हणजे अर्जाचं अर्ज करणे म्हणजे काय अप्लाय करणे ठीक आहे म्हणून त्याचा नाऊन फॉर्म काय येतो अप्लाय नाऊन फॉर्म काय आला पहा त्याचा अप्लाय असा आला ठीक आहे म्हणजे काय अॅप्लिकेबल हे पण नाही आहे ॲप्लिकेबल म्हणजे काय की आपण त्या गोष्टीला ॲप्लिकेबल आहोत का आपण त्याला अर्ज करू शकतो आहे का ठीक आहे अर्जदार आपण होऊ शकतो का अप्लाइंग हे सुद्धा काय आहे व्ही आय एन जी आहे म्हणजे ते वर्ब आहे त्याला आय एन जी सफेक्स लावलं आहे आणि ॲप्लिकंट म्हणजे अर्जदार हे पण नऊ झालं ठीक आहे म्हणजे याचा अर्थ अप्लाय हे जे आहे ते तुमचा करेक्ट वर्ब फॉर्म आहे अप्लाय म्हणजे काय तर अर्ज करणे कम टू द नेक्स्ट चूज द इरेग्युलर वर्ब फॉर्म ऑफ द हॉल फॉलोइंग आता इरेग्युलर वर्ब फॉर्म म्हणजे काय आता लक्षात घ्या आपण जशा जशा कन्सेप्ट येतील तशा तशा क्लिअर करत आहोत आता रेग्युलर आणि इरेग्युलर वर्ब म्हणजे नेमके कसले वर्ब्स असतात बघा रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब रेग्युलर आणि इरेग्युलर आता रेग्युलर इरेग्युलरमध्ये काय फरक आहे आता आपण जर काही वर्ब्स बघितले जसं प्ले जर बघितलं आपण प्ले तर प्लेचं जर व्ही टू घेतलं तर तुम्ही फक्त ई डी लागतं त्याला ठीक आहे प्ले प्लेड जम्प्ट जम्प जम्प जम्प्ट म्हणजे काय होतं डी त्याला ॲज इट इज लागत राहतो पण काही शब्द असे आहेत जसं सिंग ह्याचं सिंगड असं होतं का किंवा सिंग्ट असं होतं का नाही म्हणजे डी लागतं का नाही इट मीन्स दॅट आपल्याला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे की या ठिकाणी सिंगचं सँग होतं आणि तिसरं संघ होतं म्हणजे तिन्ही फॉर्म वेगवेगळे येतात किंवा डी न लागता काहींचे व्ही टू आणि व्ही थ्री होतात तर ते जे वर्ब्स असतात त्यांना आपण इरेग्युलर वर्ब बनतो मग याच्यापैकी कोणता शब्द असा आहे की ज्याचं वर्ब जे आहे ते काय होतं इरेग्युलर होतं आता पहा वॉक जर बघितलं तर वॉकचं वॉक्ट होतं ईडी लागतं रिच रिच्ड कलेक्ट कले, कलेक्टेड पण सेचं मात्र काय होतं यस ए आय डी ओके म्हणजे त्याला काय एस ए वाय ई डी लागत नाही तर सेड होतं ठीक आहे म्हणून या ठिकाणी सेड से हे काय झालं इरेग्युलर वर्ब झालं ओके गॉट इट व्हॉट इज मीन मेन इरेग्युलर व्हर यस ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह चूज द करेक्ट यूज ऑफ फब इन द गिवन सेंटेंस द ओव्हरनाईट रेन डॅस डॅश अ लेक आता बघा ओव्हरनाईट रात्रभर पाऊस झाला आहे आणि त्यानं प हे जे झाले लेक म्हणजे काय एक डबके वगैरे जे आहेत ते तयार झाले आता बघा कसं वॉज फॉर्म चालेल का नाही नक्कीच नाही हॅव फॉर्म चालेल का आता हॅव फॉर्मचा जर विचार केला तर चालेल ओके चालेल पण चा ते कुठला काळ होतोय ते लक्षात घ्या काळ होतोय तुमचा परफेक्ट प्रेझेंट ओके परफेक्ट प्रेझेंट आणि ओव्हरनाईट म्हणजे झालं आहे घडून गेलं आहे मग या ठिकाणी तुमचा जो तिसरा ऑप्शन आहे तो अगदी करेक्ट बसून जातो हॅड फॉर्म म्हणजे रात्रभरच्या पावसानं डबकी तयार केली होती त्यांच्याकडून डबकी तयार झाली ते पावसाकडून ओके मग या ठिकाणी तुमचा प्रेझेंट सॉरी पास्ट परफेक्ट हा जो आहे तो तुमचा या ठिकाणी अगदी योग्य असणारा टेन्स आहे म्हणून एस प्लस हॅड प्लस व्ही थ्री अशा पद्धतीचं आपलं कन्स्ट्रक्शन असतं ठीक आहे नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस चूज द करेक्ट यूज ऑफ वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स आय हॅव कम्प्लीट आता लक्षात घ्या आता हॅवच्या पुढं आपण जर हॅव हे हेल्पिंग वर्ब वापरलं तर त्याच्यापुढं व्ही थ्री येणं बंधनकारक आहे ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे पण कधी जर तो काय म्हणून येत असेल हेल्पिंग वर्ब म्हणून येत असेल मग या ठिकाणी कंप्लीट आलं आहे म्हणजे हा शंभर टक्के चुकीचा ऑप ऑप्शन आहे ठीक आहे देन हॅव झाले पुढं कंप्लिटिंग आलं आहे चालणार नाही हॅव कंप्लीटेड यस थर्ड वन इज द करेक्ट वन ओके कम्प्लिटेड आणि चौथा जर बघितला तुम्ही ऑप्शन तर पहा काय आलं आहे आय हॅड कम्प्लीट आलं आहे म्हणजे पुन्हा हॅव आणि हॅडच्या पुढं फित्री पाहिजे तिथं ईडी आलेला नाही फक्त कम्प्लीट आलं आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट वन ना नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट व फॉर्म ऑफ सॉरी करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब अँड कंप्लीट द फॉलोईंग सेंटेंस द जायंट ॲट वन्स डायरडॅश टू डू व्हॉट हर्क्युलस विस्ट बघा द जायंट ॲट वन्स डायरडॅश वॉट टू डू व्हॉट हर्क्युलस विश्व म्हणजे हर्क्युलसनं जी विश केली ती जायंट नाही का क्षणात काय केली ॲग्री झाला तो मग या ठिकाणी वॉच ॲग्रीड येणार नाही तर या ठिकाणी फक्त ॲग्री येणार आहे का कारण त्याची विष त्यांना काय केले मान्य केलेले म्हणून त्या ठिकाणी ॲग्रीट ओके नाव कम टू द नेक्स्ट चूज इन द सेंटेन्स टू करेक्ट फॉर्म्स ऑफ द वर्ब ही डायडॅश इन फॅक्टरी एव्हरी डे आता या ठिकाणी ठिकाणीसुद्धा मगाशीचं जे मदरचं जे वाक्य होतं पहा सेम तसं वाक्य आहे गोज आणि वेंटा पण वापरलं तसं जिथं वर्क्स आणि वर्क ओके ही वर्क्स इन फॅक्टरी एव्हरी डे तो त्या त्या ठिकाणी रोज काम करतो आणि तो नो रोज काम करायचा ओके म्हणजे दोन्ही फॉर्म चालतात सिम्पल पास्ट आणि सिम्पल प्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग इज इर्र सॉरी रेग्युलर व्हर्ब आता रेग्युलर म्हणजे ज्याचं ई डी लागून होतंय अशी कोणता आहे असं आहे फाईंडचं फाउंड होतं चालणार नाही बिल्यूचं चा बिल्यूट होतं चालेल टेलचं चा टोल्ड होतं आणि मीठचं काय होतं तर मेट होतं ओके okay. आता बघा नीट लक्षात घ्या याचं फाउंड झालं म्हणजे हे कशात आलं इरेग्युलरमध्ये बिलीवचं काय झालं बिल्युटी का डी लागलं ठीक आहे मीटचं मेट झालं ओके म्हणजे इरेग्युलर आलं आणि टेलचं टोल्ड झालं म्हणजे हे सुद्धा इरेग्युलर आलं म्हणजे राहिलाच कोणता एक जो आहे रेग्युलर तो तो आहे दुसरं ऑप्शन बिलीव ज्याचं काय होतं बिल्युटी नाव कम मॅट फिफ्थ क्वेश्चन चूज द टू करेक्ट सेंटेन्सेस द किंग आस्क्स हिम टू टेल द ट्रुथ ओके सिम्पल प्रेझेंटचं स्ट्रक्चर आहे बघा यस प्लस वी वन प्लस ओ प्लस त्यांना अजून असंही केलं ही शीट सब्जेक्ट असल्यामुळं वी वनला काय केलं आहे येस yes किंवा ईयस yes सफेक जोडला आहे ठीक आहे ते पण अगदी करेक्ट आहे द किंग वॉज आस्क हे चुकीचं आहे वॉजच्या पुढं आय एन जी पाहिजे होता ठीक आहे हा रॉंग झाला द किंग आस्क येस दिस वन इज ऑल्सो करेक्ट आणि किंग आस्किंग वॉज वेअर प्लस आय एन जी असतं म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा चुकीचा झाला म्हणजे ऑप्शन नंबर वन आणि दुसरा ऑप्शन तुमचा कुठला आहे तिसरा जो कसे आहेत करेक्ट आहेत बाकी ऑप्शन हे जे आहेत ते दोन चुकीचे आहेत ओके सॉरी फॉर द डिस्टर्ब डिस्टर्बर ओके या ठिकाणी आपण होतो तर या ठिकाणी बघितलं आपण की हे जे दोन ऑप्शन आहेत म्हणजे पहिला आणि तिसरा हे ऑप्शन्स कसे आहेत अगदी बरोबर आहेत ओके नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स विच वर्ब विल यू यूज इन द फॉलोइंग सेंटेंस ही डायडॅश ग्रीडिली बिकॉज ही वॉज हंग्री ही डायडॅश ग्रीडिली बिकॉज ही वॉज हंग हंग्री आता बघा त्यानं काय केलंय त्यानं काय केलं या ठिकाणी ग्रीडिली खाणे ग्रीडिली म्हणजे कसं खादाडपणे त्यानं काय केलंय खाल्लंय आणि पुढं दिले ना हंग्री होता हंग्री होता म्हणजे तो बोलणार आहे का तो जाणार आहे का नाही तरी इथं खाण्याची क्रिया होणार आहे त्याच्याकडून कशी आपण म्हणतो ना खादाडपणे किंवा हावरटपणाने त्या पद्धतीने म्हणून या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे ही एट हंग्रीली बिकॉज ही वॉज हंग्री ही एट ग्रीडिली सॉरी बिकॉज ही वॉज हंग्री क्वेश्चन सेव्हन डॅश इज द वर फॉर्म ऑफ नाऊन प्रॅक्टिस आता ह्या प्रॅक्टिसचा अर्थ होतो सराव आपण प्रॅक्टिस सेट असतात ना आपल्या एक्सरसाइजमध्ये प्रॅक्टिस सेट सराव आणि पी आर ए सी टी आय सीई प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे म्हणजे बघा याच्यात फरकच फक्त कशाचा आहे सीई आणि ईचा नीट पहा सीई आणि सी सीई असेल सी सी, सी तर ते नाऊन झालं आणि ई असेल तर ते काय झालं ज्याला आपण काय म्हणतो वर्ब झालं ठीक आहे तसाच ॲडवाईस हा शब्द आहे असेच काही शब्द तुम्हाला माहीत असतील तर नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे चलो कम टू द नेक्स्ट तो याचा ॲन्सर काय आला पाहिजे मग ऑप्शन नंबर सेकंड नाव कम टू द नेक्स्ट वॉट इज प्रीपोजिशन आता प्रीपोजिशन ह्याच्यातच बघा शब्दात कसा अर्थ आहे लड दडलेला याच्या प्री म्हणजे काय आधी आणि पोझिशन म्हणजे जागा घेणे म्हणजे शब्दाच्या आधी काही काही शब्द कनेक्ट करायला वाक्याचा अर्थ आहे बाकीच्या गोष्टीशी कने कनेक्ट करण्यासाठी जे वर्ड येतात त्यांना आपण काय म्हणतो प्रीपोजिशन्स म्हणतो ओके सो डेफिनेशन प्रिपोजिशन अ वर्ड दॅट शोज द रिलेशनशिप बिटवीन नाऊन ऑर प्रो नाउन नाऊन ऑर प्रो नाउन अँड सम अदर वर्ड और इलेमेंट इन द रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे बघा कनेक्शन कशाचं जोडलं जातं हे लक्षात घ्या नाऊन आणि प्रोनाऊनला वाक्याचा जो काय अदर पार्ट आहे त्यांच्याशी जोडण्याचं काम मग सम अदर वर्ड असतील इलेमेंट ऑफ रेस्ट ऑफ द सेंटेन्स असेल यांना जोडण्याचं काम जे करतं त्यांना आपण काय म्हणतो प्रिपोजिशन म्हणतो ठीक आहे आणि मराठीमध्ये प्रिप मराठीमध्ये प्रिपोजिशन आणि इंग्रजीमधले प्रिपोजिशन ह्याच्यात थोडासा फरक आहे समजा पक्षी झाडावर बसले आहेत आपला शब्द असतो झाडावर ओके okay, शब्द काय आपला झाडावर या ठिकाणी झाडा या शब्दाच्या नंतर येतो आहे बरोबर आहे आणि इंग्रजीमध्ये द बर्ड्स आर ऑन द ट्री ऑन द ट्री म्हणजे या ठिकाणी काय होतं लक्षात आलं असेल तुमच्या ऑन कुठं आलं त्या ट्रीच्या आधी मराठी मराठीमध्ये प्रिपोजिशन त्या सामान्य नामाच्या नंतर वापरतात आणि इंग्रजीमध्ये तेच कुठं वापरले जातात त्याच्या आधी वापरले जातात ठीक आहे सो यू हॅव किमान सम प्रिपोजिशन्स युअर विथ आहे ॲट आहे फ्रॉम इन टू ड्युरिंग अबाउट लाईक व हे जे आहे ते सगळे काय आहेत प्रिपोजिशन्स आहेत ठीक आहे आणि खूप सारे प्रिपोजिशन याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहेत एवढेच आहे तसं नाही ओके चलो कम टू द नेक्स्ट सॅम्पल क्वेश्चन्स तुम्हाला दिले चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स तुम्हाला करेक्ट प्रिपोजिशन शोधायचे वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ठीक आहे ही वॉज स्टॅरिंग अँग्रिली डॅडॅश मी आता बघा ही वॉज स्टेअरिंग अँग्रिली तो माझा तो काय करतो आहे रागाणं मला स्टेअर करतो आहे म्हणजे पाहतो आहे ठीक आहे तर म या ठिकाणी ॲट मी म्हणावं लागेल माझ्याकडे अशा अर्थानं आपण त्याला वापरतो तो माझ्याकडे अगदी रागाने काय करतो तो पाहत होता क्वेश्चन टू चूज द करेक्ट प्रिपोजिशन फॉर फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स ही टाईट इन टू द वेल टू सेव्ह द लिटिल गर्ल आता या ठिकाणी तुम्हाला पहा या ठिकाणी तुम्हाला प्रिपोजिशन कोणतं आहे ते शोधायचं आहे याच्यात खरे प्रिपोजिशन तर फक्त तुम्हाला दोनच दिसतील कोणतं पहिलं प्रिपोजिशन आहे इन्टू आणि इथं टू पण दिसतं आहे पण टू या ठिकाणी प्रिपोजिशन म्हणून आलेलं नाही विचार करा प्रिपोजिशन म्हणून आलेलं नाही ते इन्फिनेटिव आहे म्हणजे ते सब्जेक्ट त्या वर्बच्या आधी आले मग या ठिकाणी आहे इन टू so, सो इन टू इज द करेक्ट ऑप्शन म्हणजे टू हाच एकमेव काय आहे या ठिकाणी वापरलेला प्रिपोजिशन आहे Come to the next, choose the correct preposition and fill in the blanks. ही weaves beautiful fabrics and सारीज डॅश dash हिज ओन हँड्स पहा तिनं काय केलं विणल्यात काय ब्युटिफुल स त्यानं काय केलं विणल्यात विनल्यात फॅब्रिक असेल सारीज असतील आता कशाने तर त्याच्या हाताने म्हणजे काय विथ हँड ओके इन एझाण म्हणता येत नाही फ्रॉम इज म्हणता येत नाही आणि हॅट तर म्हणता येत नाही ठीक आहे विथ इजाण त्याने त्याच्या हाताच्या सहाय्याने किंवा हाताने त्यानं बनवलं आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन पहा डेली ॲक्रॉस नंतर अहेड आणि सून तसं जर विचार केला का हे जे शब्द आहेत डेली हे एक ॲड आहे अहेडसुद्धा ॲड व्हर्भ आहे आणि सूनसुद्धा ॲड आहे आपण सून शब्द बघितला आहे म्हणजे राहतं कुठलं ॲक्रॉसच्या चा पलीकडे ओके देर वॉज द थिफ ॲक्रॉस द रोड ओके okay, तिकडं चोर होता कुठं रस्त्याच्या पलीकडे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येतं की ते प्रिपोजिशन आहे हाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस वेअर विल यू यूज द प्रिपोजिशन फॉर इन द फॉलोईंग सेंटेन्स आय बॉट द बुक ट्वेंटी रुपीज आय बॉट द बुक आता बघा ना हे बुकच्या पुढं आलं आहे पण इथं तुम्हाला असं वाक्याला असं अर्थ नसल्यासारखं वाटतं आय बॉट द बुक ट्वेंटी रुपीज कसं ओके म्हणजे फॉर ट्वेंटी रुपीज पाहिजे होतं आय बॉट द बुक फॉर ट्वेंटी रुपीज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ट्वेंटीच्या आधी बिफोर ट्वेंटी ऑप्शन आहे ठीक आहे किंवा आफ्टर बुक आफ्टर बुक ऑप्शन आहे का नाही ओके म्हणून तुमचं ऑप्शन तो तुमचं जे उत्तर आहे ते कुठलं असलं पाहिजे बिफोर ट्वेंटी आय बॉट द बुक फॉर ट्वेंटी रुपीज असं तुमचं वाक्य येणार आहे कम टू द नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फील इन द ब्लँक वी शाल युअर डिफिकल्टी डायडॅश टुमारो आता लक्षात घ्या वेळचं जे आहे या ठिकाणी आपल्याला बाय टुमारो वापरावं लागेल ओके म्हणजे काय तर वेळ जे असेल ना तर त्या ठिकाणी आपण आता आपण ह्याच्या आधी ॲट आता ॲट जे आहे ना आपण घड्याळाचं असं पर्टिक्युलर वेळ असेल तर ॲट वापरतो बरोबर आहे की नाही इन तर येणार नाही ना ओव्हर ना ना तर येऊ शकत नाही ठीक आहे ओव्हर म्हणजे वर अशा अर्थाने म्हणून या ठिकाणी बाय हे तुमचं करेक्ट ऑप्शन असेल ठीक आहे नाव कम टू द नेक्स्ट चूज द करेक्ट पेयर ऑफ प्रिपोजिशन टू कंप्लीट द फॉलोईंग सेंटेन्स ही क्रॉस्ड डायरडॅज द रोड देन वॉक्ड डॅरडॅज द ब्रिज आता बघा डॅरडॅज द ब्रिज म्हणजे काय ब्रिज ऑन द रिवर म्हणजे वरती जो ब्रिज आहे त्यानं तो क्रॉस केलाय तिथून तो क्रॉस म्हणजे रस्ते वाक्याचा अर्थ पहा ही क्रॉस दॅडॅज द रोड ओके ही क्रॉस डॅडॅज द रोड म्हणजे क्रॉस केलाय रस्ता देन वॉक्ड डायर डायज द ब्रिज ऑन द रिवर म्हणजे जो ब्रिज नदीवरती आहे त्यानं तो काय केला आहे कव्हर केला आहे किंवा तो क्रॉस केलाय असं आहे तर या ठिकाणी बघा ही क्रॉस टू द रोड असं चालतं का नो आणि ऑन आन पण चालणार नाही इथं ॲक्रॉस यस ॲक्रॉस शब्द इथं चालतो पण फॉर द ब्रिज हा चालणार नाही या ठिकाणी हा फॉर चालू शकणार नाही ठीक आहे पण तिसरा जर ऑप्शन तुम्ही बघितलं तर तिसरा ऑप्शन काय सांगतो पहा ही क्रॉस ॲक्रॉस द रोड अँड देन ही वॉक्ड ओव्हर द ब्रिज ऑन द रिव्हर ओव्हर द ब्रिज म्हणजे या ठिकाणी ब्रिजचं तुम्हाला विचार विचारणा करायचं ब्रिज कुठं आहे ओव्हर द ब्रिज ओव्हर द काय म्हणू आपण त्याला रिव्हर ओके म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचार काय करायचा आहे की या ठिकाणी ऑक ॲक्रॉस ही सुरुवातीला बसेल आणि नंतर ओव्हर तुमचं बसणार आहे ठीक आहे म्हणून ऑप्शन नंबर तुमचा जो थर्ड आहे तो तुमचा करेक्ट ऑप्शन असेल ओके नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू कंप्लीट द सेंटेन्स मेनी फार्मर्स आर डाइंग डॅ डॅश हंगर पहा या ठिकाणी कशाने खरे खूप सारे शेतकरी कशान मरता आहेत तर तुम्हाला ऑप्शनमध्ये ऑफ आहे फ्रॉम आहे ऑफ आहे आणि विथ आहे आता विथ इथं येणार नाही बा मग अशी विथ कशा कंडिशनमध्ये आलं तर नीट लक्षात घ्या मग अशी आपण विथ कधी वापरतो ह्याच्याने त्याच्याने अशा अर्थाने जर असेल तर कुठं ठीक आहे पण आता या ठिकाणी तुमचं ऑफ जे आहे का ते अगदी परफेक्ट आहे ओके मेनी फार्मर्स आर डाईंग ऑफ हंगर ओके बुकिनी अशा अर्थाने म्हणून ऑप्शन नंबर तुमचा किती असायला पाहिजे या ठिकाणी ऑप्शन नंबर थ्री ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय म्हणतो पहा पाचवा क्वेश्चन रीड द डायलॉग चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला करेक्ट अल्टरनेटिव्ह पाहायचा आहे मीनाक्षी वेअर इज द बर्ड काका काय म्हणतात बघा दॅर इट एज इट इज डायरॅश दॅट बुश आता तुम्हाला संवाद वाचलाय त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ओळखायचे की नेमकं काय येणार का आहे तिथं बघा कुठं आहे वर्ड असं विचारते मीनाक्षी आणि मधुबा का सांगतायत की दर इज इट इज इट इज डॅर डॅज द बुश बघा आता बुशचा तो कुठं असला पाहिजे हे आपल्याला विचार करायचं आहे बरोबर आहे की नाही मग या ठिकाणी पहा आणि आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे एक मिनिट ओके नाव कम टू द पॉइंट रीड द डायलॉग चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह एकच पर्याय निवडायचा आहे पहा बिहाइंड दॅट बुश असंही बरोबर आहे ते बिहाइंड म्हणजे चपाटी मागे बरोबर आहे आणि इन दॅट बुश असंही येऊ शकतं म्हणजे त्या बुश म्हणजे काय झुडपात त्या झुडपात असंही येऊ शकतं पण आपल्याला एकच ठरवायला सांगितलं त्याच्यामुळे आपण बिहाइंड येऊयात पाहिला ठीक आहे पण जर तुम्हाला दोन निवडायला सांगितले असते तर आपण काय करू शकलो असतो इनसुद्धा निवडू शकलो असतो ठीक आहे नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स टू फील इन द ब्लँक्स तुम्हाला करेक्ट प्रिपोजिशन यूज करायचे ही डिसाइडेड टू थिंक डी ही डिसाइडेड टू थिंक डॅ डॅश हिज प्लॅन अगेन ओके ही डिसाइडेड टू थिंक डॅ डॅश हिज प्लॅन अगेन म्हणजे त्याच्या प्लॅनवर पुन्हा एकदा चर्चा त्यांना करायची ठरवली ओके म्हणजे ओव्हर हिज प्लॅन म्हणजे त्याच्या प्लॅनवर अशा अर्थानं आपल्याला ते वापरायचं तिथं ठीक आहे आजी इज अरायविंग डॅडॅश अँड अर्ली ट्रेन अरायविंग आता बघा कधीही जर वाहन वगैरे असेल ना तर त्या ठिकाणी बाय वापरायचं म्हणजे तुम्ही असं जरी म्हणत असाल ना आय कम टू स्कूल बाय बायसिकल ओके okay, कशाने किंवा बाय व्हेकल किंवा बाय बस बाय बाय ट्रेन बाय प्लेन या ठिकाणी बाय यूज करतो आपण दस द लिटल डॅश डॅडॅजपल कधीही एखाद्या गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीमध्ये जर रूपांतर झालं ओके okay, म्हणजे ही गोष्ट बदलून आता नवीन गोष्ट तयार झाली अशा वेळेस या ठिकाणी काय वापरतो आपण इन्टू म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता द आईस टन इंटू द वॉटर किंवा द वॉटर टर्न इन टू द आईस अशा पद्धतीनं ठीक आहे मग या ठिकाणी इथंसुद्धा रेनड्रॉप कशात कन्वर्ट झालेला आहे फॉलमध्ये ठीक आहे मग इन्टू हा ऑप्शन तुमचं करेक्ट बसेल नेक्स्ट द मॉर्निंग फाईट ऑफ द टू फ्रेंड्स वॉज नाव लेफ्ट बिहाइंड ओके okay. म्हणजे सकाळी झालेले भांडण मित्रांची आता ती काय झाली होती मागच राहिली होती म्हणजे लेफ्ट बिहाइंड या ठिकाणी येईल ठीक आहे नेक्स्ट राजन इज गुड ॲट ड्रॉइंग कशात गुड आहे ड्रॉइंगमध्ये म्हणून या ठिकाणी ॲट यायला पाहिजे आणि ख्रिस्टिना फेल्ड द कूल वेट्स अँड डॅश डॅश हर फिट अँड रिलॅक्स्ड पहा या ठिकाणी काय म्हटलंय ख्रिस्टिना आता बिहाइंड द बिहाइंड हर फिट म्हणजे आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या क्रिस्टिना फेल्ट कूल वेट सँड आता ती जी आ, आ हे आहे काय म्हणून आपण त्याला वाळू जी आहे ती काय तिच्या पायाखाली आहे मग आता बिहाइंड पायाच्या मागं असणार आहे का मग पायाच्या मागं असल्यावर तिला कशी फील होईल ठीक आहे इन असेल पायाच्या आतमध्ये कशी असू शकते इन टू तर शक्यच नाही मग या ठिकाणी वर्ड वापरतो आपण बॅनिथ आता बॅनिथ हा ॲक्च्युली जुन्या इंग्रजीमध्ये वापरला जायचा शब्द तो आता एवढा वापरला जात नाही आता बिलो वगैरे वापरला जातो ठीक आहे तर अशा पद्धतीने हे तुमचे क्वेश्चन्स झालेले आहेत तर या एक्सरसाइजमधले जेवढे काही क्वेश्चन्स आहेत प्रिपोजिशन आणि वर्क यावरती डिपेंड असणारे आपले क्लिअर झाले आहेत ओके okay? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळून जातील ओके okay? थँक्यू